यांच्या चांगलाच राजकीय कलकितुरा दिसून आला. औरंगाबादेतील लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने औरंगाबाद येथे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मात्र घाई गडबडीत घेतलेल्या या बैठकीत सत्ताधारी व विरोधी पक्ष आमदार यांच्या चांगलाच राजकीय कलकितुरा दिसून आला. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभेचे अध्यक्ष तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून तुमची बैठक आहे, निवडणूक झाल्यानंतर तुम्ही खाली आम्ही वर बसणार आहोत, ज्या मागण्या केल्या त्या मंजूर करा असे सांगत काँग्रेस ठणकावली. काय निर्णय घेणार आज औरंगाबाद जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग सन्माननीय पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांनी सर्वांच्या भावना ऐकून घेतल्या आणि त्या भावनेनुसार निर्णय देण्याचे आदेश दिले. ही नियोजन मंडळाची जी मीटिंग आहे, खरं म्हणजे ही शेवटची मीटिंग आज नियोजन होणार. पुढं लोकसभेची आचारसंहिता, त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता आणि त्यानंतर काँग्रेसचा पालकमंत्री होईल. बस हेच आमच्या तुमच्या माध्यमातून मला हे नियोजन मंडळाच्या मीटिंगचा अहवाल द्यायचा आहे. सर, पालकमंत्र्यांनीही ही बाब गंभीरतेने घेऊन औरंगाबाद जिल्ह्यात रस्ते, पाणी व सिंचनाचा प्रश्न मार्गी लावा असे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. तसेच या बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील व संजय सिरसाट उपस्थित होते. याचा अर्थ असा आहे का या ठिकाणी नियोजन केलेल्या प्रमाणे नवीन पालकमंत्री आहे, नवीन पालकमंत्री महोदयांनी नियोजन करण्याचं आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीने ते अंमलबजावणी करतील. आणि शेवटचा भात म्हणून हा जो नियोजन मंडळाचा निधी मिळेल तो जनतेपर्यंत जनतेच्या विकासाच्या कामावर राहील. पिण्याचा पाणी, मजुरांच्या हाताला काम, गुराढोरांना चारा या पद्धतीचा नियोजन करण्याची आम्ही मागणी केली. आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी बाजूच्या तालुक्यातून, शहरातून, जिल्ह्यातून पाणी आणावं आणि सर्व औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही, चाऱ्यापासून जनावर वंचित राहणार नाही, कामापासून मजूर वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही त्यांना सूचना मांडल्या आणि त्यांनी सकारात्मक उत्तर दिला. प्रतिनिधी इम्रान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क.